या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या सरकारांना हा सगळा जो भार आहे तो कशा पद्धतीने हँडल करता येऊ शकेल? कारण शेवटी 22,000 कोटीच्या तुटीचं बजेट आहे आपलं आणि तेवढ्या पद्धतीत तेवढा आपल्यावरती कर्ज पण आहे. या परिस्थितीमध्ये आपण हे कसं काय हँडल करणार पुढच्या काळात? साहिल, तुमच्या सगळ्यांना माझा प्रश्न आहे. राहुल गांधी म्हणतात खटाकट 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 8,500 रुपये महिन्याला देईल. मी तेच म्हणतो, नाही त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही की राहुल गांधी 8,500 रुपये कसे द्याल. आणि आम्ही 1,500 देऊ म्हणतो तर प्रत्येक जण आम्हाला विचारतंय कसं देणार कसं देणार कसं देणार. राहुल गांधींकडे सोन्याचा हंडा आहे, राहुल गांधीकडे झाड आहे ज्याला पैसे लागतात, राहुल गांधीची लॉटरी लागली आहे, राहुल गांधींनी डाका टाकलाय, काय नेमकं आहे? मी तुम्हाला एक सांगतो, आमच्या बजेटमध्ये जेवढा स्कोप आहे त्या स्कोपवर आधारित आम्ही आमच्या योजना तयार केल्या आहेत, आम्ही या योजना राबवतोय. आणि आमच्या योजना सस्टेनेबल कशा आहेत? उदाहरणादाखल सांगतो, उदाहरणादाखल आम्ही शेतकऱ्यांना फ्री पॉवर म्हटली. आता मी जे सोलरवर आणलेलं आहे त्याच्यामुळे फरक असा पडतोय की पॉवर परचेस जी कॉस्ट आहे ती कमी होईल, ती 10,000 कोटींनी कमी होते. आणि सबसिडी क्रॉस सबसिडी ही 5,000 कोटींनी कमी होते. म्हणजे आम्ही जेवढे पैसे वाचवणार आहेत त्याच्यापेक्षा कमी पैसे हे आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फ्री पॉवर देण्याकरता लागणार आहे. ही सस्टेनेबल योजना आम्ही तयार केलेली आहे. म्हणजे ही काही आमचे शिंदे साहेब सुशील कुमार शिंदे साहेबांनी निवडणुकीच्या पूर्वी घोषणा करायची आणि मग विलासरावनी येऊन ती बंद करायची अशी घोषणा नाही आहे. पण विलासरावांनी त्यावेळेस हेच सांगितलं होतं की ही योजना सस्टेन करणं डिफिकल्ट आहे कारण एवढे पैसे सरकार आणणार कुठून, हाच त्याच्यामधला मुद्दा होता. तुम्हाला आठवत असेल की त्यांच्या घोषणेत आणि आमच्या घोषणेतला फरक हा आहे की आम्ही आपलं पांघरूण पाहून आपले पाय पसरलेले आहेत, त्यामुळे हे पांघरूण आम्हाला पुरणार आहे.